नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रेंड्स या आपल्या फ्री यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण भारतीय राज्यघटना या सब्जेक्टमधील घटनादुरुस्ती हा खूप महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. हा टॉपिक आपण दोन भागामध्ये कव्हर करणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण घटनादुरुस्ती म्हणजे काय आणि घटनादुरुस्तीची प्रक्रिया हे आपण या भागामध्ये कव्हर करणार आहोत. घटनादुरुस्ती हा टॉपिक भारतीय राज्यघटनामधला खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे. पी एस आय, एस टी आय, ए एस ओ या कंबाईनड प्री एक्झामसाठी आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळंच आपण येणाऱ्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा व्हिडिओ बनवत आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर या घटनादुरुस्ती या टॉपिकवर जर येणाऱ्या एक्झाममध्ये आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला तर तो चुकणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण अगदी आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत हा घटनादुरुस्ती हा पॉईंट कव्हर करणार आहोत. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत आपण हा टॉपिक कव्हर करणार आहोत. ठीक आहे, पुस्तकी भाषा आपल्याला वापरायची नाही, तुम्हाला समजलं पाहिजे हा इथे एक महत्त्वाचा माझा हेतू आहे. ठीक आहे, कारण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल, हे पुस्तक तुमच्या सगळ्यांकडे आहे, पण नेमकी कन्सेप्ट किंवा तुम्हाला नेमकं कशाप्रकारे समजतं या पॉईंटनेच आपण हा टॉपिक कव्हर करणार आहोत. ओके, तर चला लेक्चरला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर घटनादुरुस्ती म्हणजे काय. ठीक आहे, तत्पूर्वी आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी माझ्या सर्व मित्रांना सांगतो की जे नवीन आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच एक बेल आयकॉनसुद्धा दिला आहे तेसुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं तुम्हाला एक नोटिफिकेशन येऊन जाईल. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. ओके, तर घटनादुरुस्ती म्हणजे काय तर घटनेमध्ये काहीतरी चेंज करायचं आहे. ओके, किंवा राज्यघटनेमध्ये एखादी नवीन गोष्ट ॲड करायची आहे किंवा राज्यघटनेमधील एखादी तरतूद रद्द करायची आहे. सरळ आणि सोप्या भाषेत कळालं घटनादुरुस्ती म्हणजे काय. घटनादुरुस्ती म्हणजे काय तर एखादी गोष्ट नव्याने तुम्हाला राज्यघटनेमध्ये ॲड करायची आहे किंवा एखादी गोष्ट रद्द करायची आहे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे, याला घटनादुरुस्ती असं म्हणतात. ओके, आता दोन गोष्टी सांगतो. अमेरिका आणि ब्रिटन या देशामध्ये सुद्धा घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे, पण अमेरिके किंवा ब्रिटिश किंवा ब्रिटनमध्ये ही जी काही घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे ही खूप सोपी आहे आणि अमेरिकेमध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही खूप अवघड आहे, पण आपल्या राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही ब्रिटन इतकी सोपी पण नाही आहे आणि अमेरिके इतकी अवघडसुद्धा नाही आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये काय आहे तर दोहोंचं मिश्रण आहे. ठीक आहे, तर घटनादुरुस्ती हा वर्ड लक्षात घेतल्या घेतल्या तुम्हाला किंवा हा वर्ड कानावर पडल्या पडल्या तुम्हाला कलम 368 कान डोळ्यासमोर आलं पाहिजे. ठीक आहे, घटनादुरुस्तीची जी काही प्रोसेस आहे किंवा घटनादुरुस्तीची तरतूद आहे ही कुठं दिलेली आहे, कलम 368 घटनेच्या भाग 20 कलम 368 घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही कलम 368 देण्यात आलेली आहे. त्यामुळं घटनादुरुस्ती म्हटलं की भाग 20 कलम 368 एवढं तुमच्या डोळ्यासमोर पटकन आलं पाहिजे. ठीक आहे, कलम 368 काय सांगितलेलं आहे की घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेचा आहे आणि 368 घटनादुरुस्ती करण्याची नेमकी प्रोसेस किंवा प्रक्रिया कशाप्रकारची आहे हे कलम 368 सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर 368 काय की संसद घटनेतील तरतुदीमध्ये नव्याने एखादी तरतूद ॲड करू शकते किंवा एखाद्या तरतुदीमध्ये बदल करू शकते किंवा एखादी तरतूद रद्द करू शकतं असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे तर संसदेचा आहे. संसद काय करू शकते, एखादी नवीन तरतूद आणू शकते, ती आपल्या राज्यघटनेमध्ये ॲड करू शकते किंवा आहे त्या तरतुदीमध्ये बदल करू शकते किंवा एखादी तरतूद कायमची रद्द करू शकते. ठीक आहे, हा सर्वस्वी अधिकार हा संसदेचा आहे. मात्र घटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये मात्र संसद दुरुस्ती करू शकत नाही. ठीक आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या,
घटनेची मूलभूत संरचना असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही असा निकाल केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. ओके, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. पहिली म्हणजे घटनादुरुस्ती म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर राज्यघटनेचा भाग 20 कलम 368 हे कलम आलं पाहिजे. आणि या कलमामध्ये काय सांगितलं आहे की घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेचा आहे. आणि या कलमामध्ये अजून काय सांगितलं आहे की घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया नेमकी कशा प्रकारची असते तीसुद्धा या कलम 368 सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे, या 368 संसद आपल्या राज्यघटनेमधील एखादी तरतूद नव्याने ॲड करू शकते किंवा एखाद्या तरतुदीमध्ये बदल करू शकते किंवा एखादी तरतूद कायम रद्द करू शकते. हा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे तर संसदेचा आहे. मात्र घटनेची मूलभूत संरचना असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये मात्र संसद दुरुस्ती करू शकत नाही. ठीक आहे, आणि असा निकाल केशवानंदी भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता. ठीक आहे, केशवानंद भारती खटला कधीचा आहे तर 1973. ओके, आता आपण काय बघणार आहोत घटना दुरुस्तीची जी काही प्रक्रिया आहे ही कशाप्रकारे आहे हे आपण बघणार आहोत. तर यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट, घटना दुरुस्तीसाठी जे काही विधेयक असतं हे संसदेच्या कोणत्याही गृहात सादर करता येतं. ठीक आहे, मात्र राज्य विधिमंडळामध्ये असं घटनादुरुस्तीचं विधेयक सादर करता येत नाही. ओके, तर जे काही घटनादुरुस्तीचं विधेयक असतं हे तुम्ही संसदेच्या कोणत्याही गृहात सादर करू शकता, मग ते लोकसभा असो किंवा राज्यसभा असो. पण घटनादुरुस्तीचं विधेयक हे राज्य विधिमंडळात म्हणजेच विधानसभा किंवा विधान परिषद यामध्ये घटनादुरुस्तीचं विधेयक सादर करता येत नाही. तर हा पॉईंट तुमच्या लक्षात असला पाहिजे. मल्टीलायनरमध्ये अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. मल्टीलायनरमध्ये एखादं स्टेटमेंट असं देतात घटनादुरुस्तीचं विधेयक फक्त लोकसभेत सादर करता येतं, घटनादुरुस्तीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही ग्रहात ग्रहामध्ये सादर करता येतं, आणि तिसरं स्टेटमेंट असं देऊ शकतात की राज्य विधिमंडळात देखील घटनादुरुस्तीचं विधेयक सादर करता येतं. तर फक्त स्टेटमेंट 2 बरोबर असेल जे की घटनादुरुस्तीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही ग्रहात सादर करता येतं, मग ती लोकसभा असो किंवा राज्यसभा असो. तर हा पॉईंट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट काय आहे, असं विधेयक मंत्री किंवा इतर सदस्य सादर करू शकतात. ठीक आहे, असं जे काही विधेयक आहे हे मंत्री किंवा इतर सदस्य सादर करू शकतात, त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तर लक्षात घ्या, हे विधेयक मंत्रीसुद्धा मांडू शकतो किंवा इतर कोणताही सदस्य मांडू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विधेयक मांडत असताना राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, काही काही विधेयक मांडत असताना राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते, मात्र असं विधेयक मांडत असताना किंवा घटनादुरुस्तीचं विधेयक मांडत असताना राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तिसरा पॉईंट, हे विधेयक प्रत्येक ग्रहाने विशेष बहुमताने संमत केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर लोकसभेत मांडलं तर लोकसभेतसुद्धा ते विधेयक विशेष बहुमताने संमत केलं पाहिजे, त्यानंतर ते राज्यसभेत जाईल, राज्यसभेतसुद्धा ते विधेयक विशेष बहुमताने संमत झालं पाहिजे. आता विशेष बहुमताने म्हणजे काय, तर ग्रहातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने म्हणजेच 50%पेक्षा अधिक मतं आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने. ठीक आहे, तर विशेष बहुमत ही एक महत्त्वाची कन्सेप्ट किंवा विशेष बहुमत ही एक महत्त्वाची अट या घटनादुरुस्तीच्या विधेयकासाठी आहे. विशेष बहुमत म्हणजे काय, तर ग्रहातील एकूण सदस्यांच्या बहुमताने. म्हणजे समजा एकूण सदस्य किती आहेत, फॉर एक्झाम्पल ग्रहात किती असतात, समजा 500 काय असतील ते, तर एकूण सदस्यांच्या बहुमताने म्हणजे 50%पेक्षा अधिक, पण उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ते संमत व्हायला हवं. ही एक तिसरी महत्त्वाची पॉईंट या घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये आहे. ठीक आहे, चौथा पॉईंट, प्रत्येक ग्रहाने स्वतंत्ररित्या विधेयक संमत केलं पाहिजे.
ओके, आणि दोन्ही ग्रहामध्ये मतभेद झाल्यास विधेयकावर चर्चा करून ते संमत करण्यासाठी दोन्ही ग्रहाच्या तिथं संयुक्त बैठकीची तरतूद इथं नाही. ठीक आहे, बाकीचे जे काही एखादं बिल असतं, जर दोन्ही ग्रहामध्ये काही या विधेयक एखाद्या विधेयकावरून जर काही वाद असतील किंवा त्या विधेयक मतभेद झाले त्या विधेयकावर, तर त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद असते. पण घटनादुरुस्तीचं जे काही विधेयक आहे हे प्रत्येक ग्रहानं, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ग्रहानं स्वतंत्ररित्या ते संमत केलं पाहिजे. जर मतभेद झाले तर त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद या विधेयकासाठी, घटनादुरुस्तीच्या विधेयकासाठी नाही. ओके, तर हा पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट म्हणजे जर विधेयकाने संघराज्यासंबंधित तरतुदीमध्ये दुरुस्ती होणार असेल, ठीक आहे, म्हणजे घटनादुरुस्तीचं जे विधेयक आहे हे संघराज्यासंबंधित तरतुदीमध्ये जर दुरुस्ती होणार असेल तर अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी साध्या बहुमताने त्याला मान्यता दिली पाहिजे. ओके, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. घटनादुरुस्तीचं जर एखादं विधेयक असं असेल जे की संघराज्यासंबंधित तरतुदी म्हणजे दुरुस्ती करत आहे, ओके, तर अशा वेळेस अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी सुद्धा साध्या बहुमताने त्याला मान्यता दिली पाहिजे. ठीक आहे, साध्या बहुमताने म्हणजे उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने, म्हणजे 50%पेक्षा अधिक. ओके, तर हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. सहावं म्हणजे संसदेच्या दोन्ही ग्रहांनी विधेयक संमत केल्यावर आणि जिथं जिथं समजा गरज असली तिथं राज्य विधिमंडळांनी संमती दिल्यावर हे विधेयक राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी सादर केलं जातं. आणि नंतर राष्ट्रपतीने घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तो या घटनादुरुस्ती विधेयकाला त्याची मान्यता राखून ठेवू शकत नाही किंवा पुनर्विचारासाठीसुद्धा तो संसदेकडे हे घटनादुरुस्ती विधेयक पाठवू शकत नाही. म्हणजे काय, तर राष्ट्रपतीकडे जर घटनादुरुस्ती विधेयक आलं तर त्याला ते त्याला मान्यता देणं हे बंधनकारकच करण्यात आलेलं आहे. आणि ही जी काही घटनादुरुस्ती आहे ही 24वी घटनादुरुस्ती आहे. 24वी घटनादुरुस्ती 1971 नुसार राष्ट्रपतीने घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तो मान्यता राखून ठेवू शकत नाही, तसंच पुनर्विचारासाठीसुद्धा ते विधेयक तो संसदेकडे परत पाठवू शकत नाही. अशी तरतूद घटनादुरुस्ती करून 24वी घटनादुरुस्ती 1971 करण्यात आलेली आहे. ओके, आणि राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्यानंतर विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजेच तो घटनादुरुस्ती कायदा होतो आणि त्या कायद्यानुसार घटनेत दुरुस्ती केली जाते. तर अशा प्रकारे ही घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे. 8 पॉईंट आहेत फक्त, ही 8 पॉईंट आणि घटनादुरुस्तीच्या थोड्याफार अगोदर मी सांगितलेल्या गोष्टी परत एकदा रिवाईज करतो. पहिली गोष्ट म्हणजे घटनादुरुस्ती. घटनादुरुस्ती म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे ते म्हणजे कलम 368 आणि भाग 20. घटनेच्या भाग 20 कलम 368 दोन गोष्टी सांगितल्यात आलेल्या आहेत. एक म्हणजे घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेचा आहे आणि या कलम 368 काय सांगितलं आहे, आणखीन घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस. ठीक आहे, आणि संसद काय करू शकते या अधिकारानुसार घटनेमध्ये एखादी तरतूद नव्याने ॲड करू शकते किंवा एखाद्या तरतुदीमध्ये बदल करू शकते किंवा एखादी तरतूद रद्द करू शकते. ओके, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, घटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही. कारण का, तर असं स्टेटमेंट हे 1973 सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये की घटनेच्या मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद घटनादुरुस्ती करू शकत नाही. त्यानंतर घटनादुरुस्तीची प्रक्रिया कशा प्रकारची आहे. पहिलं म्हणजे घटनादुरुस्तीचं विधेयक तुम्ही कोणत्या पण सभागृहात मांडू शकता संसदेच्या, मग तुम्ही ते लोकसभेत मांडा किंवा राज्यसभेमध्ये मांडा, पण तुम्ही ते विधेयक कुठं मांडू शकत नाही, तर राज्य विधिमंडळामध्ये ते विधेयक तुम्ही मांडू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे
घटनादुरुस्तीचं जे काही विधेयक असतं हे मंत्रीसुद्धा मांडू शकतो किंवा इतर सदस्यसुद्धा ते विधेयक मांडू शकतो. पण इथे गोष्ट लक्षात घ्या, या घटनादुरुस्तीच्या विधेयक मांडत असताना राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. ओके, काही विधेयकाला मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, काही विधेयकाला विधेयक मांडत असताना राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते, मात्र घटनादुरुस्तीचं विधेयक मांडत असताना संसदेमध्ये सादर करत असताना राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. तिसरं म्हणजे हे विधेयक प्रत्येक ग्रहाने विशेष बहुमताने संमत केलं पाहिजे. लोकसभेत सादर केलं तर लोकसभेनेसुद्धा ते विधेयक विशेष बहुमताने सादर केलं संमत केलं पाहिजे. राज्यसभेत गेल्यानंतर ते विधेयक राज्यसभेनेसुद्धा विशेष बहुमताने संमत केलं पाहिजे. जर आधी ते विधेयक राज्यसभेत मांडलं तर राज्यसभेने ते विधेयक विशेष बहुमताने संमत केलं पाहिजे. त्यानंतर राज्यसभेतून लोकसभेत आल्यानंतर लोकसभेनेसुद्धा ते विधेयक विशेष बहुमताने संमत केलं पाहिजे. आता विशेष बहुमत म्हणजे काय? तर ग्रहातील लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, त्या ग्रहातील एकूण सदस्य संख्येच्या 50% अधिक मतं आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 मतं इतक्यांनी ते संमत व्हायला हवं. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक ग्रहानं स्वतंत्ररित्या विधेयक संमत केलं पाहिजे. म्हणजे लोकसभेनेसुद्धा ते विधेयक स्वतंत्ररित्या विशेष बहुमताने संमत झालं पाहिजे आणि राज्यसभेनेसुद्धा ते विधेयक संमत केलं पाहिजे. ठीक आहे. दोन्ही ग्रहामध्ये या घटनादुरुस्तीच्या विधेयकावरून जर मतभेद झालं तर विधेयकावर चर्चा करून ते संमत करण्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद घटनादुरुस्तीच्या विधेयकासाठी इथं नाही, हे लक्षात घ्या. संयुक्त बैठकीची तरतूद घटनादुरुस्तीच्या विधेयकासाठी नाही. बाकीच्या काही साध्या विधेयकासाठी जर दोन्ही ग्रहामध्ये काही मतभेद झाले तर ते विधेयक पास होण्यासाठी संयुक्त बैठक किंवा संयुक्त बैठकीची तरतूद असते. मात्र घटनादुरुस्तीचं जे विधेयक आहे हे दोन्हीही ग्रहांनी संमत केलंच पाहिजे. काही मतभेद झाले तर ते आपण बाकीच्या विधेयकासारखं संयुक्त बैठकीची तरतूद इथं नाही, हे लक्षात घ्या. ओके. आणि पुढचा म्हणजे जर विधेयकानं किंवा जर ते घटनादुरुस्तीचं विधेयक हे संघराज्यासंबंधित तरतुदीमध्ये दुरुस्ती करणारं असेल. ओके. जर एखादं घटनादुरुस्तीचं विधेयक हे संघराज्यासंबंधित तरतुदीमध्ये दुरुस्ती करणारं असेल तर 1/2 राज्यांच्या विधिमंडळाची साध्या बहुमताने त्याला मान्यता दिलेली असली पाहिजे. साध्या बहुमताने म्हणजे कशी? तर उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने. ओके. म्हणजे तर म्हणजे समजा एखादं विधेयक संघराज्यासंबंधीचं दुरुस्तीबद्दलचं असेल तर लोकसभेनं आणि राज्यसभेनं तर ते विशेष बहुमताने सेपरेट पासच करायचे. ओके. संमतच करायचे. पण अशा वेळेस काय? तर 1/2 राज्यांच्या विधिमंडळांनी सुद्धा साध्या बहुमताने त्या विधेयकाला मान्यता दिली पाहिजे. ओके. एवढं झाल्यानंतर संसदेच्या दोन्ही ग्रहांनी त्याला मान्यता दिली आणि जिथं आवश्यक असेल तिथं राज्य विधिमंडळांनी सुद्धा त्याला मान्यता दिली. त्यानंतर ते विधेयक कोणाकडे जातं? तर राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी सादर केलं जातं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रपतीने घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 24वी घटनादुरुस्ती 1971. ओके. लक्षातच ठेवायचं, डायरेक्ट एक्झामला क्वेश्चन बनू शकतो. 24वी घटनादुरुस्ती 1971 नुसार राष्ट्रपतीने घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. राष्ट्रपती ते विधेयक त्या विधेयकाला मान्यता राखून ठेवू शकत नाही किंवा ते विधेयक तो संसदेकडे पुनर्विचारासाठीसुद्धा पाठवू शकत नाही. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्यानंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. ओके. म्हणजेच तो घटनादुरुस्ती कायदा होतो आणि या कायद्यानुसार घटनेत दुरुस्ती केली जाते. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये घटनादुरुस्ती म्हणजे नेमकं काय हे अगदी डिटेलमध्ये बघितलं. घटनादुरुस्ती कलम कोणता भाग आणि घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही नेमकी कशाप्रकारे आहे, घटनादुरुस्तीचं विधेयक हे कोणत्या ग्रहामध्ये सादर केलं जातं, लोकसभेतच केलं जातं का राज्यसभेत केलं जातं का कोणत्याही ग्रहात सादर केलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण अतिशय डिटेलमध्ये कवर केलेल्या आहेत. आय होप सो
घटना दुरुस्तीशी रिलेटेड तुमच्या सगळ्या कन्सेप्ट ह्या क्लिअर झाल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.